नमस्कार, मी आरती अवटी. MVTV बातमीपत्रात आपले स्वागत. 2019 पाऊस हा विक्रमी पाऊस ठरला आहे. यंदाच्या मोसमात पावसाची सुरुवात महिनाभर उशिरा झाली असली तरी देशातील सरासरीपेक्षा 10% अधिक पाऊस झालेला असून गेल्या 25 वर्षातील ही सर्वाधिक नोंद आहे. राज्यात सरासरीपेक्षा 32% अधिक पावसाची नोंद झालेली असून 31 वर्षातील ती सर्वाधिक नोंद आहे. यंदा सर्वाधिक काळ लांबलेला परतीचा पाऊस, मुंबईतील पडलेला सर्वाधिक वेळ अतिमुसळधारपणा व अतिवृष्टी, एकामागोमाग एक तयार झालेले कमी दाबाचे पट्टे असे अनेक विक्रमही पावसाने केले. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसराला केरोसिन मुक्त केले आहे. शिधावाटप दुकानांमधून गहू, तांदूळ यांबरोबर केरोसिनचे वितरण केले जाते. ज्यांच्याकडे गॅस सिलेंडर आहेत त्यांना केरोसिन देता येत नाही असा नियम आहे. तरीही शिधावाटप दुकानांमधून महिन्याला 5,500 किलोलिटर केरोसिनची विक्री केली जात होती. मुंबई व ठाणे क्षेत्रात गॅस सिलेंडर व केरोसिनचा वापर करणाऱ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा शोध घेऊन त्यांचे केरोसिन बंद करण्याची कारवाई शिधावाटप नियंत्रण विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात 1 लिटरही केरोसिनची मागणी आलेली नाही. त्यानुसार आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर व मीरा भाईंदर ही महानगरपालिके क्षेत्रे केरोसिन मुक्त झाल्याचे जाहीर झालेले आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. तापमानात झालेल्या बदलांमुळे भाज्यांची आवक ही घटली आहे. पुणे, नाशिक, सोलापूर या जिल्ह्यांतून येणाऱ्या भाजीपाल्यांची मुंबई, ठाणे आणि उपनगरांमधील किरकोळ बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होते. मात्र सध्या या भागातून येणाऱ्या भाज्यांची आवक घटल्याची माहिती समोर आलेली आहे. पावसाने 3 ते 4 दिवसांपासून पुणे, नाशिक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढलेले आहे. मुसळधार पावसाचा परिणाम येथील पिकांवर देखील झाला आहे. परिणामी भाज्यांची आवक कमी झालेली दिसते. श्रावण महिन्यापासून सुरू असलेल्या भाजी बाजारातील तेजी अजूनही कायम असून कांदा आणि टोमॅटो पाठोपाठ अन्य भाज्यांचे दरही पुन्हा उसळी मारत आहेत. गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यासह राज्यातील बागायत पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजी पिकांचे नुकसान झाल्याचे मुंबई, ठाण्यातील भाज्यांची आवक मंदावली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. मतदारसंघांच्या कार्यकर्त्यांच्या BLO मानधनात वाढ. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या छायाचित्र मतदार यादींच्या विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात कार्यरत असलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या BLO मानधनात वाढ करण्यात आलेली आहे. तब्बल 5 वर्षानंतर ही वाढ करण्यात आलेली असून त्यांना आता 5,000 ऐवजी 6,000 रुपये मानधन मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. आता मुंबईकरांची पाण्याची चिंता ही संपलेली आहे. तलावांमध्ये झाला 99.4% जलसाठा. वर्षभरासाठी मुंबईला पाण्याचे टेन्शन नाही. तलावात 99.4% जलसाठा उपलब्ध आहे. वर्षभर मुंबईकरांची तहान भागेल एवढा जलसाठा तलावांमध्ये जमा झालेला आहे. दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी मुंबईला पाणी पुरवठा करण्याची सर्व तलावांचा आढावा घेऊन पाणी कपात बाबत निर्णय घेतला जातो. पण यावर्षी सोमवारी 30 सप्टेंबर रोजी तलावांमधील 14,33,000 दशलक्ष मीटर म्हणजेच 99.4% इतका जलसाठा जमा आहे. आणखी 14,000 दशलक्ष लिटर जमा झाल्यास वर्षभरात पाण्याचा कोटा पूर्ण होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. प्लास्टिक बंदी असून देखील प्लास्टिकचा सर्रास वापर होताना दिसत आहे, त्यावर आता दंडात्मक कारवाई केली जाईल. प्लास्टिकच्या वापरावर बंदी असताना देखील मुंबईमध्ये अनेक ठिकाणी फेरीवाले, दुकानदार प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत आहेत. त्यामुळे प्रतिबंधक प्लास्टिक जवळपासच्या विभाग कार्यालयांमध्ये संकलन केंद्रात जमा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. अन्यथा 5 ते 15,000 रुपयांपर्यंतचा दंड, तुरुंगवासाची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. आजच्या बातमीपत्रात एवढंच. नमस्कार.